कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयानं दोन महिन्यात पर्यावरण कर न भरणाऱ्या तेवीस हजार वाहनधारकांना नोटीस बजावून तब्बल दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा महसूल मिळवलाय पर्यावरण कर वसुलीत कोल्हापूर कार्यालयानं राज्यात आघाडी घेतली आहे दुचाकी चारचाकी ट्रक बस ही वाहन खरेदी करताना शासनाकडून कर आकारला जातो वाहनधारकांकडून वाहन, वाहन खरेदी करताना हा कर लाईफ टाईम भरला जातो या गाड्यांचा पंधरा वर्षांचा कार्यकाळ संपल्यानं वाहनाची इंजिन क्षमता कमी झाल्यानं वाहनं जास्त धूर सोडायला लागतात यामुळे प्रदूषणात वाढ होते त्यामुळे अशा गाड्यांना शासनानं दोन टक्के जादाचा पर्यावरण कर लावलाय कोल्हापूर विभागातील तब्बल तेवीस हजार वाहनधारकांनी हा कर भरला नसल्यानं अशा वाहनधारकांना नोटीस बजावण्यात आल्यात यातील सव्वा पाच हजार वाहनधारकांकडून दोन महिन्यांमध्ये दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपये इतकं महसुली उत्पन्न मिळाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागानं दिली आहे या वसुलीमध्ये कोल्हापूर विभाग राज्यात अव्वल राहिला राहिलाय तेवीस हजारापैकी साधारण सव्वा पाच हजार लोकांनी येऊन या कार्यालयामध्ये गेल्या महिन्या दीड महिन्याच्या काळामध्ये अडीच कोटीच्या आसपास म्हणजे दोन कोटी पंचेचाळीस लाख इतकी जो कर आहे तो व्याजासह भरलेला आहे नोटीस द्यायचं काम चालू आहे दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना दोन हजार रुपये चारचाकी वाहनांसाठी तीन हजार रुपये आणि ट्रक सारख्या अवजड वाहनांसाठी पाच हजार रुपये पर्यावरण कर पाच वर्षांसाठी आकारला जातो बहुतांश वाहनधारकांना या कराची माहिती नसते हा कर भरला नाही तर महिन्याला दोन टक्के प्रमाण वर्षाला चोवीस टक्के इतकी अतिरिक्त रक्कम वाहनधारकांना भरावी लागते येणाऱ्या महिन्याभरात आणखी दहा हजार वाहनधारकांना नोटीस बजावल्या जाणार असून ज्यांना नोटीस प्राप्त झाली आहे अशा वाहनधारकांनी हा कर ऑनलाईन पद्धतीनं भरावा असं आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आलं आहे